जगभरात मंदिरांना खांब असतात, मात्र नेवाशामध्ये खांबाचे मंदिर असून या पवित्र ठिकाणी आषाढी एकादशीला वृक्षप्रसाद योजना राबवण्याची प्रतिज्ञा आम्ही केली असून या पवित्र ठिकाणी दर आषाढी एकादशीला भक्तांसाठी वृक्षप्रसाद योजना राबवणार असल्याची माहिती सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांब मंदिरास सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी S9 चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील वृक्षारोपणाची तसेच श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर परिसरातील आमराईच्या वृक्षारोपणाची पाहणी करत काही बदल करण्याच्याही सूचना केल्या. याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर देवस्थान विश्वस्त कृष्णअण्णा पिसोटे, रामभाऊ जगताप, भगवान सोनवणे, बाळासाहेब पानसरे, जनसंपर्क अधिकारी भैयासाहेब कावरे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, गणेश शिंदे, भाऊराव समोसे, शिवाजी होन, गोरख बरहाट, अक्षय टेकाळे, आदेश टेकाळे, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की ज्ञानाची देवता संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तयार झालेली रोपं येणाऱ्या भक्तांना देऊन त्या माध्यमातून भक्तांच्या घरी संपत्ती सुखसमृद्धी वाढून त्यांच्या कुटुंबियातही बुद्धिमत्ता वाढेल अशी आमची धारणा असून त्यासाठी दर आषाढी एकादशीला वृक्षप्रसाद योजना राबवण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडांनी जिथं निवास केला होता त्या निवासा गावामध्ये ज्ञानेश्वरांचं जे मंदिर आहे, पण ते मंदिराचं वैशिष्ट्य असं की जगात एक मंदिराला खांब असतात, तिथे खांबासाठी मंदिर आहे. हे जगातलं वैशिष्ट्यपूर्ण गाव नेवासा. इथं आज आलो आणि आज इथे आम्ही प्रतिज्ञा अशी केली की इथून पुढे आषाढी एकादशीच्या निमित्तानं वृक्षप्रसाद योजना अशी पंचवटी त्रिवेणी वृक्षप्रसाद हे भक्तांना दिलं जाईल, अभिषेक करणाऱ्यांना ते दिलं जाईल, त्याची पूजा होईल आणि ही परंपरा पुढे पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या चालूच राहील अशी आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. त्याच्यासाठी पानसरे भैया आणि इथल्या सगळ्या ट्रस्टींनी असं वचन दिलेलं आहे की इथं ज्ञानेश्वरांच्या बुद्धिमत्तेनं जे बुद्धिमत्तेचं तेज किंवा ज्ञानाची देवता म्हणून ज्ञानेश्वरांकडे बघितलं जातं, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीतनं तयार झालेली रोपं ही ज्यांच्या ज्यांच्या घरी जातील आणि वाढतील त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता असेल, संपत्ती असेल, सुखसमृद्धी असेल, ही वाढतच राहील. जशी झाडं वाढतील पिढ्यानपिढ्यांसाठी तशी त्यांच्या पिढ्यानपिढ्यासाठी सुखसमृद्धी पण वाढेल. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, S9 मीडिया, नेवासा.